मी पुढे वळते भरत सरांकडे. सर, खरंच तुम्हाला तुमच्यातला गोडवा कमी करायला लागला का, खास करून हा विलन प्ले करायला? नाही करायचं मला म्हणायचं आणि भरत दाभोळकर असं म्हणायला पाहिजे. आणि भरत दाभोळकर या सिनेमाचे मुख्य विलन बॉस. म्हणजे ह्या सिनेमात सगळी माणसं चांगली आहेत, फक्त मी एकटा वाईट माणूस आहे याच्यामध्ये. बाकी कोणी आहे म्हटलं वाईट नाही. हा जरासा वाईट आहे, थोडासा पार्शली वाईट आहे, पण मी फुल वाईट आहे याच्यामध्ये. आणि ह्यात मला माझा परी माझा खूप वर्षापासून मित्र आहे आणि आय ऑलवेज हेटेड हिम फॉर सो मेनी इयर्स. आमची नाटकं चालायची तेव्हा त्याची पण नाटकं यायची. आम्ही म्हणायचो की परीचं पण नाटक आहे, म्हणजे आपल्या नाटकाला ऑडियन्स कमी येईल म्हणून आय वी ऑलवेज हेटेड हिम. He is my guru. I saw his plays Bottoms Up and because of him I'm in theater today. So कसा सूर घेतला माझ्यावरती, मी दारू पित नाही. यात प्रत्येक सिनेमा हातात दारूचा ग्लास आहे, मी सिगरेट ओढत नाही. माझ्या प्रत्येक सिनेमा हातात एक चिरूट आहे माझा, त्यांनी तो सूट घेतला माझ्यावरती. आणि दुसरं म्हणजे काय झालं की आय एम द वर्स्ट ऍक्टर ऑफ दिस होल लॉट इन दिस फिल्म. पण मी एकटा होतो की ज्याला तिन्ही भाषा येत होत्या आणि मी सिद्धूला इंग्लिश शिकवता शिकवता माझं इंग्लिश खराब होत. ते या सिनेमाचं वैशिष्ट्य आणि आपलं इंग्लिश खूप. मी भरत सरांबरोबर खूप इंग्लिश बोललोय. हा, खूप मजा आली आम्हाला, कारण सगळे मित्र होते आमचे मित्र. आणि त्यामुळे वी हॅड अ ग्रेट टाईम, म्हणजे नॉट जस्ट ऑन द स्क्रीन पण इव्हन बॅक स्टेज आम्ही जे करायचो काही, वी हॅड अ वंडरफुल टाईम. आणि मला वाटतं की ती जी एनर्जी असते, नॉर्मली काय होतं की इफ यू डोंट एन्जॉय युअर सेल्फ, फक्त तुम्ही स्वीट करताना तुम्ही एन्जॉय करता, दॅट्स नॉट द सेम थिंग. आपण जेव्हा बी ऑलवेज लाफिंग ऑल द टाईम, दॅट समहाउ रिफ्लेक्ट्स ऑन द स्क्रीन. आणि ह्या सिनेमात खूप झालं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच भरतजी. विष्णूजी, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता या सिनेमात? चांगला होता. इसके बाद हिंदी. प्लीज. ये मेरा सौभाग्य है, बल्कि दो सौभाग्य है कि मेरे को इन जैसे महान कलाकारों के साथ स्क्रीन शेयर करने का और मंच शेयर करने का मौका मिला. और रोल जिसमें मैं जॉनी सर का असिस्टेंट बना हुआ हूँ और नाम कुलकर्णी और हिंदी ना मराठी नहीं आती तो वो एक अलग ही था, लेकिन अच्छा लगा. और मुझे याद है कि मैं परितोष के ऑफिस बैठा था और वो कह रहा था कि यार मैं फिल्म तो बना रहा हूँ लेकिन सब लोग मुझे पागल कह रहे हैं. तो मैंने कहा वो तो ठीक है, लेकिन बात लीक कैसे हुई पता कर. परितोष के साथ मेरा 27 साल पुराना रिलेशनशिप है. इन्होंने जो पहला प्ले किया था हुज वाइफ इज इट एनीवे, तब से मैं इनके साथ जुड़ा हुआ हूँ. और सच कहता हूँ कि आज की तारीख में सच्चा, अच्छा, ईमानदार और डिसेंट दोस्त मिलना बहुत मुश्किल है. मैं खुद हैरान हूँ कि इसने मुझे ढूंढ कैसे लिया. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. मला वाटतं इथे कुलकर्णीचं कॅरेक्टर आहे पण मराठी येत नाही, ह्या सगळ्याची मला वाटतं या सिनेमात आता काही गंमत उरलीच नसेल. भाषा महत्त्वाची नसेल आणि हे सगळे कलाकार आपल्याशी आत्ता बोलताना आपल्याला जाणवलंच आहे की किती प्रामाणिक आणि मनापासून केलेली मेहनत आहे आणि त्यांचा हा प्रामाणिकपणा या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सिद्धू सर को स्पेशल थैंक यू, क्योंकि मैं उनकी इंग्लिश की टीचर होती थी और वो मेरे मराठी के टीचर होते थे. उन्होंने मेरे लिए एक होता है बोलती भाषा और एक होती है लीलेली भाषा. तो जो लीलेला था वो इतना कॉम्प्लिकेटेड था, टंग ट्विस्टर टू स्पीक व्हेन इट्स नॉट योर मदर टंग. तो उन्होंने वो मराठी मेरे लिए इतनी बोलती और इतनी आसान कर दी थी ना सेट पे, और वैसे ही मैं उनके लिए इंग्लिश करती थी. तो वी वर ईच अदर्स टीचर्स ऑन द सेट टोटली इन इंग्लिश. आई जस्ट सेम कॉपी पेस्ट. म्हणजे मला खूप आम्हाला गंमत अशी वाटायची की ते काय आहे ती फिल्म अशी 1 2 3 4 वाली नाही आहे. ही फिल्म कसं आहे म्हणजे त्यांना बरं सर फसवतात, मग आम्ही तिकडे त्यांच्याकडे जातो आणि मग ती गोष्ट आणि सगळं फिरवणं, मग ते प्लॅनिंग आहे, प्लॉटिंग आहे, मग ते वेगवेगळे शब्द आहेत, मग कधी आत्ता आहे, नंतर फ्युचर टेन्स आहे, मग भूतकाळ आहे, असं सगळंच आहे. मग ती वापरला, वापरली, वापरू, अशा काही काही गोष्टी असतात ना. तर ते सगळं आणि गंमत मला ह्या दिग्गज लोकांचं हेच वाटतं की एवढं वर्ष काम करून सुद्धा ना ते विद्यार्थी आहेत. हे आपण काय करूया किंवा हे शब्द कसा असेल किंवा हे कसं बोललं जातं हे त्यांनी, म्हणजे फक्त श्वेता मॅम नाही तर परिसर असतील किंवा जयेश असतील किंवा एकंदर जस्सी सर, म्हणजे जस्सी बरोबर पण माझा 1-2-3 सीन होते, आम्ही व्हॅनिटीत पण बोलायचो, खूप एक्साइटमेंट होती. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्यातून मोटिव्ह एकच आहे की आम्हाला यायचं आणि आम्हाला तुमचं मनोरंजन करायचं. तर त्यात तुम्ही चुका शोधण्यापेक्षा वा वा क्या बात आहे, ॲप्रिसिएशन खूप महत्त्वाचं असतं. आणि तेच ह्या सिनेमाच्या निमित्ताने, म्हणून कदाचित या सिनेमाचं अफलातून नाव असेल, कारण ही सगळी अफलातून मंडळी एकाच कारणासाठी आले, ते म्हणजे महाराष्ट्रातल्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी.
जोरदार टाळ्या होऊन जाऊया, कारण की खऱ्या अर्थाने हाच उद्देश घेऊन हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे 21 जुलैला. फक्त आणि फक्त निखळ मनोरंजन. yes.